पाव भाजी हे एक उत्तम चवदार जेवण आहे। यामध्ये मिश्र मसालेदार भाज्यांचा वापर केला जातो। कुरकुरीत कांदे आणि लिंबाच्या फोडीबरोबर सर्व केले जाते। नमस्कार, नंदिनी किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी बनवणार आहोत। हे भारतातील सर्वात आवडते ट्रीट फूड आहे। घरगुती पावभाजीची चव एकदम मुंबई पावभाजीसारखीच आहे। चला तर मग सामग्री पाहून घेऊया। यामध्ये मी कॅरेट घेतले आहेत, एक वाटी फ्लावर, बीट घेतला आहे मी अर्धा, आणि टोमॅटो आणि मटार घेतले आहेत, ताजे मटार घेतले आहेत, आणि एक बटाटा घेतला आहे। मसाले घेतले आहेत। आता कुकर गरम करायला ठेवूया आणि 2 चम्मच तेल घालून 1/2 चम्मच जिरे तळतळले की यामध्ये आपल्याला भाज्या फ्राई करून घ्यायच्या आहेत। फ्लावर, बीटरूट, बीटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 1/2 बीट घातलेला आहे मी। पोटॅटो, गाजर आणि टोमॅटो घालून 1 ते 2 सेकंद परतून घ्या। भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी पाणी घालत आहे। पाणी खूप जास्त घालू नका। आता 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। 2 शिट्टी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। भाज्या आपल्या मऊ शिजलेल्या आहेत। मी चम्मचच्या साहाय्याने मॅश करत आहे। तुम्ही मॅशरनं पण भाज्या मॅश करू शकता। बघू शकता तुम्ही, भाज्या आपल्या मॅश करून झालेल्या आहेत। सामग्री पाहून घेऊया। आलं लसूण पेस्ट, कांदा आणि मटार, कॅन पण आपला गरम झालेला आहे। 4 टेबलस्पून तेल घालून बारीक कांदा असा चिरून घ्यायचा। 2 मी मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। आता ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया। यामध्ये घालणार आहोत आलं लसूण पेस्ट। तेल घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये बटर पण घालू शकता। आता वास सुटेपर्यंत आलं लसूण पेस्ट परतून घेऊया। अर्धा चम्मच हळद घालूया। स्वादानुसार मीठ घालून 2 चम्मच लसूण चटणी घालत आहे मी। लसूण चटणी नसेल तर तुम्ही शेजवान चटणी पण यामध्ये घालू शकता। आणि 2 चम्मच तिखट घालून वास सुटेपर्यंत परतून घ्या। तेलामध्ये छान मसाले शिजायला हवे। तुम्ही 1 चम्मच पावभाजी मसाला पण यामध्ये घालू शकता। मी स्किप करत आहे। पावभाजी मसाला नसेल तर लसूण चटणी घाला। आता मटार घालून व्यवस्थित परतून घेऊया 2 ते 3 मिनिट हाय आचेवर। यामध्ये मी ताजे मटार घातले आहेत, तुम्ही फ्रोजन मटार पण घालू शकता। आता 1 ते 2 मिनिट शिजू देऊयात हाय आचेवर। आता यामध्ये घालणार आहोत मॅश केलेल्या भाज्या। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। पावभाजीमध्ये बीटरूट घालायचं नसेल तर तुम्ही लाल रंगाच्या मिरच्या तुम्ही गरम पाण्यात घालून कलर येण्यासाठी 15 मिनिट टाकून ठेवू शकता। आणि मिक्सरला ग्राइंड करून मसाल्यांमध्ये घाला, म्हणजे कलर पण छान येतो। आता आपण 10 मिनिटाची वाप काढून घेऊया। 10 मिनिट झाले आहेत, बघू शकता तुम्ही। पावभाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे, पण थोडी घट्ट झालेली आहे। तर आपण 1/2 वाटी पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्याकडे भाज्या अवेलेबल नसतील तर आपण फुलगोबीशिवाय किंवा शिमला मिरची नसेल त्याशिवाय पण आपण पावभाजी बनवू शकतो। बहुतेक रस्त्यावरची डिश फुलगोबीशिवाय पण बनवली जाते। आता फ्रेश कोथिंबीर घालून
व्यवस्थित मिक्स करून घ्या। यामध्ये मी बटर घालत आहे वरून आणि एकजीव करून घ्या। पुन्हा 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 मिनिट झाले आहेत ऑलमोस्ट। यामध्ये आपली पावभाजी तयार आहे खाण्यासाठी। गॅस बंद करून झाकून ठेवावे। पॅनमध्ये पाव आपल्याला भाजून घ्यायचा आहे। 2 चम्मच बटर घालून थोडी पावभाजी घालायची आहे यामध्ये आणि पाव शेकून घ्या। या पद्धतीने पाव शेकून घेतले तर नरम राहतात आणि खायला पण छान लागतात। पाव आपले शेकून झालेले आहेत, काढून घेऊया। ही पाव भाजी चपाती फुलके पराठ्यांसोबत पण छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता सर्व करायला घेऊया। गरम गरम कांदा आणि पाव बरोबर सर्व करूया। यामध्ये तुम्ही लिंबू पण घेऊ शकता। ही पाव भाजी खायला अप्रतिम लागते। यामध्ये मिश्र मसालेदार भाज्यांचा वापर केला जातो। ही पावभाजी खायला एकदम मुंबई पावभाजीसारखीच अद्भुत चव आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा। आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नंदिनी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच नवीन व्हिडिओ घेऊन। मस्त रहा, खात रहा, धन्यवाद।